एक मोठी बातमी सातारामधून पुढे येते। सातारा जिल्ह्यामध्ये सोमवार रात्रीपासून कडक टाळेबंदी घोषित करण्यात आलेली आहे। कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय, सोमवार रात्रीपासून टाळेबंदीची नवी नियमावली जाहीर होणार आहे। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली। पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। आज आपण बघितलं तर ती जवळजवळ 41% उडाली आहे आणि या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कडक करणं गरजेचं आहे। त्या दिशेने आम्ही काही लोकांनी चर्चा केली, जिल्हाधिकारी महोदय आणि पोलीस प्रशासन सीओ यांच्यावर चर्चा केली। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं थोड्या वेळामध्ये याची गाईडलाईन जाहीर केली जाईल। पण एक आहे की लॉकडाऊन हा कडक केल्याशिवाय आता पर्याय नाही।